नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विशेषण हा घटक बघणार आहोत. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे नामाबद्दल विशेष गुण सांगणारा शब्द. आता बघा, आपण काही उदाहरणे बघूयात. फुले ताजी तवानी आहे, या उदाहरणामध्ये नाम कोणतं आहे? फुले. फुले हे नाम आहे आणि फुलांबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे ताजी तवानी. फुले कशी आहेत? फुलांचा विशेष गुण ताजे तवाने. म्हणून फुले हे काय? फुले हे आहे नाम आणि ताजी तवानी हे आहे विशेषण. आता बघा, याला विशेषण म्हणतात आणि ज्याच्याबद्दल विशेषण माहिती सांगते त्याला विशेष असं म्हणतात. ज्याच्याबद्दल विशेषण माहिती सांगते त्याला विशेष असं म्हणतात. दुसरं वाक्य बघूया, तीन लिली फुलल्या. या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे? लिली. लिली हे फुलाचं नाव आहे आणि मग त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे ती. मग तीन हे काय आहे? विशेषण. आणि हे विशेषण ज्याच्याबद्दल माहिती सांगतं, ज्या नामाबद्दल माहिती सांगतं त्याला म्हणतात विशेष. म्हणजे लिली हे काय आहे? विशेष. अजून काही उदाहरण बघूया. मिरच्या लाल झाल्या. या उदाहरणामध्ये मिरच्या हे नाम आहे आणि नामाबद्दल मिरच्या कशा झाल्या? लाल. मग लाल हे मिरच्यांबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे, त्याला आपण म्हणूया विशेषण. नारळाचे झाड उंच असते. या वाक्यामध्ये नारळाचे झाड हे आहे नाम. नारळाचे आणि झाड हे दोनही काय आहेत? नाम आहेत. आणि या नारळाच्या झाडाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे उंच. म्हणून उंच हे विशेषण आहे. आणि विशेषणाचे अनेक प्रकार पडतात, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.